शिक्षक आणि माझे सर्व लाडके या शाळेचे माझे शिक्षक सर्वांचं मी सर्वांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आजचा कार्यक्रम मुळात हा आठवणींचा कार्यक्रम असं मला वाटतं. आठवणींचा 20-25 वर्षांपूर्वी आम्ही या शाळेमध्ये होतो, त्या आठवणी आम्ही इथून ज्या घेऊन गेलेलो आहोत त्या आठवणींना उजाळा देण्याचा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे माझं जे मनोगत आहे ते 2 ते 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी असणार आहे. पहिला टप्पा मी तुम्हाला सांगतो. हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ते का आलो कसे आलो ते तुम्हाला आधी सांगतो. आज 26 डिसेंबर आहे. 12 डिसेंबर रोजी माधुरीचा माझी बालमैत्रीण माझी वर्गमैत्रीण तिचा फोन आला. ती असं म्हटली की आपण एक ग्रुप तयार करूया, आपल्याला सर्वांना या ठिकाणी एकत्र आणायचं आहे. आपले जे सर्व माझे शिक्षक आहेत किंवा माझे आपले सगळ्यांचे सहकारी होते लहानपणे ते सगळे या ठिकाणी आपण एकत्र आणूया असं माझा मनोदय आहे असं तिने मला सांगितलं. म्हणजे महत्वाचं ही जी संकल्पना तिची सुरुवात जिने केली, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात तिचा आभार मानायचं आहे. माधुरी पैठणकर, तिला माहित आहे की श्रीकांत हा शिक्षक आहे. शिक्षक असल्यामुळे कार्यक्रम नियोजन कसं करायचं काय कसं करायचं हे श्रीकांतला जमेल. तिने माझ्या कॉन्टॅक्ट केला. मी तिला म्हटलं आपण 100% करणारच आहोत. मुळात आम्ही बाकी अनिल गोरसे असो, योगेश सूर्यवंशी असो, महेश भुसाने असो, प्रत्येकाचा फोन जेव्हा इंडिव्हिज्युअल व्हायचा त्यावेळेस प्रत्येक वेळेस वाटायचं की आपण एकत्र आलं पाहिजे. पण मी जर एकटा आलो तर फक्त मी एकट्या काही कार्यक्रम करू शकणार नाही, फक्त बघून माझ्या आठवणींना उजाळा देऊ शकतो, निघून जाऊ शकतो. परंतु असा जर काहीतरी मोठा कार्यक्रम केला ज्या ठिकाणी 50-60 लोक एकत्र येतील, आपले माझे शिक्षक पण येतील, अशी जर संकल्पना जर केली समजा आपण तर काय हरकत आहे असा तो आमचा मनोदय झाला. 12 डिसेंबरला आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप सर तयार केला. फक्त 13-14 दिवस झाले आणि त्या 13-14 दिवसांमध्ये आम्ही आजपर्यंत झाल्या. म्हणजे कार्यक्रम खूप छान आहे असं माझं म्हणणं नाही, खूप मोठा भव्यदिव्य आहे असं म्हणणं नाही, पण एक प्रयत्न आहे आमचा. त्यासाठी माझ्या बालमंत्री बाल जे 25 बालमित्र या ठिकाणी आलेले आहेत आणि मग आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारांचा आदान प्रदान करून नियोजन करत हे सगळे टप्पे पार पाडले आणि आजचा दिवस आपल्याला दिसतोय. हा झाला माझ्या मनोगताचा पहिला टप्पा. सर आता तुम्हाला मी मगाशीच बोललो होतो की आजचा जो कार्यक्रम आहे तो आठवणींचा कार्यक्रम आहे, नवीन कार्यक्रम नाही, हा जुन्या आठवणींचाच कार्यक्रम आहे, त्या स्मृतींचा कार्यक्रम आहे. त्या स्मृती आपण फक्त उजाळा द्यायचा आहे त्यांना. मला शाळेचं नाव जेव्हा मी घेतो तेव्हा एका व्यक्तीचं नाव कधीही न म्हणजे विसरण्यासारखं आहे किंवा ते आठवलंच पाहिजे, तर त्याच्याशिवाय हा कार्यक्रम पण होऊ शकत नाही किंवा माझ्या स्मृतींना सुद्धा पूर्णत्व येणार नाही असं मला वाटतं. ते सगळ्यात पहिलं नाव जर असेल तर आमचे पहिले मुख्याध्यापक केकुर शेंडे सर, या शाळेचे फाउंडर म्हटलं तरी चालेल, प्रवर्तक म्हटलं म्हणूया आपण त्यांना, हे शाळेत त्यांनीच तयार केली असं म्हटलं तरी वागो ठरणार नाही. बघा आमच्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक, त्यांचा चेहरा, त्यांचं नाव, कधीही त्यांचा चेहरा, त्यांचा पेहराव, सगळ्या गोष्टी अगदी शिस्तबद्ध अशा होत्या. आमच्या वर्गात आल्यानंतर सर्वप्रथम ते आम्हाला शुद्ध लेखन लावायचे, शुद्ध लेखन लिहायला लावायचे. वर्गात आल्यानंतर सर्वांनी वह्या काढा, शुद्ध लेखन लिहा, ते तोंडी सांगायचे. आम्ही श्रुत लेखन करायचो आणि महत्वाचं म्हणजे ते काय करायचे, प्रत्येकाच्या वह्या चेक करायचे, प्रत्येक वेलांटी ओकारचे सर्वांना चेक करायचे, त्याच्यावर गोल करायचे, त्याच्यावर मार्क सुद्धा द्यायचे. अशा प्रकारे ते त्यांचं हस्ताक्षरावरती आणि शुद्ध लेखनावरती सगळ्यात जास्त भर असायचा. नंतर शिस्त त्यांच्या काळामध्ये सर्वात जास्त होती, कोणती पद्धती त्यांच्या पद्धतीने झाली पाहिजे असं त्यांना वाटायचं आणि ते बरोबर असायचं. हे मला मी शिक्षक झाल्यानंतर मला ह्या जाणवतं या गोष्टी की शिस्त शाळेमध्ये किती महत्वाची आहे. त्याच्यानंतर शुद्ध लेखन आणि वळणदार अक्षरही असलंच पाहिजे, नाही तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग नाही असं ते नेहमी सांगायचे. तुम्ही जीवनामध्ये शिस्त जर बाळगली नाही तर उपयोगच होणार नाही असं नेहमी सांगायचे आणि त्यांची आठवण 100% या ठिकाणी काढावीच लागेल. त्याच्यानंतर साधारणपणे मी 7वीमध्ये असताना एक नवीन शिक्षक या म्हणजे आधी 2-3 शिक्षक होते असं मी त्यांचं पण सांगतोय, पण आता मला त्याच्यावर सुरुवात करावी लागेल असं मला वाटतं. ते सर आले ते त्यांचं व्यक्तिमत्व थोडस आणखी तडफदार होतं, आणखी तरुण तडफदार आणि महत्वाचं म्हणजे रुबाबदार होतं. आज तुम्हाला आम्हाला विश्वास पाटील नांगरे यांच्याकडे बघून कसं वाटतं तरुण तडफदार, तसं आम्हाला त्या काळामध्ये त्या शिक्षकांकडे बघून वाटायचं. ते शिक्षक म्हणजे आजचे मुख्याध्यापक श्रीमान जंगले सर. जंगले सर त्यावेळी 27 वर्षाचे होते, तरुण
तरुण तडफदार आणि अत्यंत रुबाबदार त्यांचं व्यक्तिमत्व त्या काळात होतं. त्यांनी आम्हाला स्काउट गाईडचे धडे दिले. एक काळ असा होता, तो काळ असा होता की जंगले सर इज इक्वल टू स्काउट गाईड, म्हणजे हे दोन समानार्थ शब्द आहेत असं वाटावं इतकं त्यांचं त्या प्रभुत्व होतं, इतकं तन्मयतेने ते स्काउट गाईडचं काम करायचे. आजही करतात आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं जीवन वाहून घेतलेलं आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी. स्काउट गाईडचा प्रोग्राम कसा ठरवायचा, काय काय करायचं, कशी कशा पद्धती